मावळात सध्या जनसेवा थाळीची चर्चा सुरू आहे। जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवार यांच्या संकल्पनेतून 5 रुपयात पोटभर जेवणाची सोय करण्यात आली आहे। यात 4 चपात्या, भात, वरण, भाजी, लोणचं आणि पापड हे पदार्थ मिळत असल्यानं तळेगाव दाभाडे इथे उपचारासाठी येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना याचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतोय। कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जनसेवा थाळी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं जनसेवा विकास समितीचे मिलिंद आयचित यांनी म्हटलंय। गावामध्ये जेवढे कोविड सेंटर आहेत तेथील रुग्णाच्या नातेवाईकांना 5 रुपयामध्ये आपण भोजन थाळीचा आस्वाद देण्यासाठी सर्व पेशंटच्या नातेवाईकांना इथं सोय केलेली आहे। तरी तळेगाव परिसरात जेवढे कोविड रुग्ण आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन जनसेवा थाळीचा 5 रुपयामध्ये आस्वाद घेत आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय संकल्पना आहे? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना कुठेही जेवणाची व्यवस्था नाही आहे। उपासमार पेशंटच्या नातेवाईकांची होती, रिक्षावाले असतील किंवा बाकीचे प्रवासी असतील, कामगार असतील, यांची खूप मोठ्या प्रमाणात उपासमार होती। या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जनसेवा थाळीसारखा उपक्रम सुरू व्हावा अशी आमची संकल्पना आहे। नाव सांगा आपलं। मिलिंद अच्युत, जनसेवा विकास समिती। राज्यात शिवभोजन थाळी जरी मोफत असली तरी जनसेवा थाळीलाही मोठी पसंती मिळतीये। दर्जेदार जेवणाची चव असल्यानं इथे मोठी गर्दी उसळतीये। त्यांनी ते आमच्यासाठी जे जनसेवा केली त्या खूप खूप आम्ही धन्यवाद त्यांचे, कारण आमच्या आता कंडीचं आम्हाला काम धंदे नाही, काही नाही, काही नाही हो, त्यासाठी काहीतरी तुम्ही करा एवढीच आमची इच्छा आहे। तुम्ही जेवण केले का? जेवण कसं आहे? जेवण एक नंबर आहे, जसं आपण घरामध्ये खातो बनवून तसंच जेवण आहे। आता मी कालपासून चालू झालं आहे, मी कालपासून येतो आहे, मी माझ्या घरच्यांना देखील घेऊन जातो आहे मी इथून। वरण भात, भाजी, पोळी आणि लोणचं वगैरे आहे। चपाती एकदम क्वालिटी एकदम चांगली आहे, त्याने चविष्ट आहे जेवण। तुम्ही कुठे काम करताय आणि कशा पद्धतीने? मी इथं तळेगाव MIDC मध्ये काम करतो, वर्कर आहे। आमच्यासारख्या लोकांना हे खूप चांगलं आहे। 5 रुपये तुमच्याकडून घेतले जातात मात्र त्याचा मोबदला मिळतो? 5 रुपये म्हणजे काहीच नाही सर, एकदम खूप चांगला उपक्रम आहे। 5 रुपयाचा विषय नाही पण खूप चांगला आहे। असं राज्यात जागोजागी चालू व्हायला पाहिजे, झालं पाहिजे, सगळीकडे झालं पाहिजे। कारण काय होतं आहे, हे जे लोक मजूर लोक आहेत यांना कुठेतरी थोडं हे मिळेल। एक नाव सांगा तुमचं। माझं नाव अमोल स्वामी आहे। जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड।